लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। बीजेपी युवा नेता पांडुरंग आमले ने विधायक मंदाताई मात्रे के मार्गदर्शन में आज नोइंबई के सानपाड़ा प्रभाग क्षेत्र में स्वच्छ भारत अभियान चलाया और परिसर में कीटनाशक दवाओं का छिड़काव कराया। इस दौरान प्रभाग क्षेत्र की कई सोसाइटियों और आंतरिक सड़कों और अन्य ठिकानों पर कीटनाशक औषधियों का छिड़काव किया गया। नागरिकों ने इस आरोग्यदायी पहल के लिए युवा नेता पांडुरंग आमले के प्रति आभार भी जताया। देखिए रिपोर्ट। मानसून के दौरान बारिश और कीचड़ से होने वाले संक्रामक बीमारियों के खतरे को देखते हुए बीजेपी युवा नेता पांडुरंग आमले ने सानपाड़ा प्रभाग क्षेत्र के कई इलाकों में दवाओं का छिड़काव कराया। इनमें कई सोसाइटियों, आंतरिक सड़कों और अन्य ठिकानों का समावेश रहा, जहां काइयां और कीट पतंगों से बचाव के लिए कीटनाशक औषधियों का छिड़काव किया गया। इस आरोग्यदायी पहल की जानकारी देते हुए प्रभाग क्षेत्र के युवा नेता पांडुरंग आमले ने कहा कि बीजेपी विधायक मंदाताई मात्रे के मार्गदर्शन में उन्होंने यहाँ स्वच्छता और आरोग्य सेवा कार्यक्रम चलाया और स्वयं के खर्च से दवाओं का छिड़काव कराया ताकि प्रभाग के नागरिक सेहतमंद बने रहें। पावसामुळे ठिकठिकाणी आपल्याकडे सगळीकडे शेवाळ झाला आहे, त्यामुळे हा रस्ता एकदम निसरडा झालेला आहे आणि निसरडा झाल्यामुळे आमच्या प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी लहान मुलांचे अपघात झालेले आहेत, घसरून ते पडलेले आहेत, कोणाचे पाय मोडलेले आहेत आणि अशा वेळेला आम्ही बऱ्याच वेळेला पालिकेला मेलद्वारे तसेच पत्रांद्वारे निवेदन केलं होतं की आमच्या प्रभागामध्ये ब्लिचिंग पावडर टाकून रस्ता निसरडा झाला तो व्यवस्थित करून घ्यावे, परंतु वारंवार त्यांना आम्ही निवेदन दिल्यानंतरसुद्धा त्यांनी आमचं निवेदन न ऐकल्यामुळे आम्ही स्वखर्चानी ही ब्लिचिंग पावडर विकत आणून आणि आमचेच कार्यकर्ते ही ब्लिचिंग पावडर हातात घेऊन आमचा हा निसरडा रस्ता कसा व्यवस्थित होईल याची काळजी घेत आहोत आणि त्याच माध्यमातून आम्ही आज प्रभागातील सर्व सोसायट्यांमध्ये ह्या ब्लिचिंग पावडरची फवारणी करत आहोत। इस अवसर पर स्थानीय नागरिकों ने भी युवा नेता पांडुरंग आमले की इस आरोग्यदायी पहल की सराहना की और स्वयं के खर्च से पूरे इलाकों में औषधियों का छिड़काव कराने पर आभार जताया। खूप शेवाळ झाली होती आणि ती शेवाळला लोक पाय सरकून पडत होते, अशा वेळेला आमलेसाहेब आले आणि आमलेसाहेबांनी या शेवाळमध्ये सर्व ब्लिचिंग पावडर टाकून टाकल्याबद्दल आम्ही सर्व आदर सोसायटीतर्फे त्यांना धन्यवाद देतो। आज आमलेसाहेबांच्या माध्यमातून आमलेसाहेबांनी पूर्ण आपल्या सांडपाड्यामध्ये 76 विघामध्ये शेवाळासाठी ब्लिचिंग पावडर टाकणं हा एक कार्यक्रम घेतलेला आहे आणि खूप स्तुत्य कार्यक्रम आहे, कारण त्यांनी कदाचित बघितलं असेल की कोणतरी पाय घसरून पडलं आहे वगैरे, म्हणजे त्यांचं लक्ष कसं असतं बघा, मग त्यांनी ठरवलं की बाबा आपल्या एरियामध्ये ब्लिचिंगचं एक करून आपण जरा जे ओलं शेवाळं वगैरे झालेलं आहे ते आपण साफसफाई तरी करूया, त्याबद्दल आमले साहेबांचं खूप खूप धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।